शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनत यांचं देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान असून शेतकऱ्यांचे अथक परिश्रम अन्न सुरक्षेचा कणा आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अन्नदात्याला सशक्त बनवण्यासाठी सरकारचा नऊ वर्षांचा कालावधी लागला असं ट्विट त्यांनी केलं आहे कृषी क्षेत्र विकासाची नवी उंची गाठेल यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे सध्याच्या हंगामात गव्हाची दोनशे साठ लाख मेट्रिक टनांहून अधिक इतकी विक्रमी खरेदी झाल्याचंही पंतप्रधानांनी यात नमूद केलं आहे गेल्या वर्षी एकशे अठ्ठ्याऐंशी लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली होती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सुमारे एकवीस लाख शेतकऱ्यांना गहू खरेदीचा फायदा झाला आहे या खरेदीपोटी सत्तेचाळीस हजार कोटी रुपये किमान हमी भावाच्या शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत असं मंत्रालयानं म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामात गेल्या महिना अखेरीपर्यंत तीनशे पंच्याऐंशी लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदीही झाली आहे